नमस्कार. ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्रप्रेमी यांचं मी डॉक्टर ज्योती मनापासून स्वागत करते. आपण ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाचा म्हणजे अष्टक वर्गाचा अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये मागील भागात आपण अष्टक वर्गाच्या माध्यमातून गोचर कसं बघावं हे समजून घेतलं. आजच्या भागात आपण सर्वाष्टक वर्गाच्या चौकटीवरून जातकाच्या संपूर्ण आयुष्याचा अभ्यास करणार आहोत. आमच्या या उपक्रमाला आपण सर्वजण खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहात. आपल्या प्रतिसादावरून येणाऱ्या अभ्यासपूर्ण विविध कमेंट्समधून आमचे प्रयत्न सार्थकी लागल्याचं आम्हाला जाणवत आहे. तसेच आजची युवा पिढी देखील ज्योतिषशास्त्राचा अभ्यास अत्यंत मनपूर्वक जाणीवपूर्वक करते ही बाब अभिमानाचीच म्हटली पाहिजे. गेल्या चार भागापासून अष्टक वर्ग या ज्योतिषशास्त्रातील महत्त्वपूर्ण विषयाची सुरुवात केली आहे. जशी आपण याआधीही चर्चा केली आहे की अष्टक वर्ग म्हटलं तर अत्यंत सोपा आणि म्हटलं तर अत्यंत कठीण असा पारंपरिक ज्योतिषशास्त्राचा उपविभाग आहे. पाराशर ज्योतिष आणि अष्टक वर्ग या दोघांचा अभ्यास सोबत असणं आवश्यक आहे. किंबहुना जे अभ्यासक वैदिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहे त्यांनी तर अष्टक वर्गाचा अभ्यास हा केलाच पाहिजे. कारण हा अभ्यास असेल तरच आपल्या फलकथनात अचूकता साधता येऊ शकते. अभ्यासकांना सोयीचे व्हावे म्हणून आम्ही आमच्या संस्थेला देखील काही शिस्त लावून घेतलेली आहे, जेणेकरून अभ्यासकांना ज्योतिषशास्त्रप्रेमींना आपल्या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ करून घेता यावा. त्यासाठी आम्ही दररोज सायंकाळी 6 वाजता एक नवीन व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर लोड करतो. सोमवार ते शुक्रवार असे आमचे एकूण 5 व्हिडिओ दर आठवड्याला यूट्यूब चॅनलवर लोड होत असतात. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मासिक राशी भविष्य कथन असतं. त्यातून अभ्यासकांना गोचरचा अभ्यास करता येतो. कारण काही अभ्यासक मला विचारतात, मॅडम तुम्ही वर्गकुंडलीवर व्हिडिओ बनवले ते आम्हाला सापडत नाहीत. असं होऊ नये म्हणून तुम्ही देखील स्वतःला दररोजची एक सवय लावून घेतली तर तुम्हाला अधिक फायद्याचं सोयीचं होऊ शकतं. म्हणजे दररोज सायंकाळी 6 वाजेनंतर आपलं यूट्यूब चॅनल उघडून पाहून घ्यायचं, आज कोणता व्हिडिओ आलेला आहे. नंतर मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्या व्हिडिओचा अभ्यास करू शकतात. मुळात हे चॅनल आपण ज्योतिषशास्त्र, शास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास, शास्त्राचा प्रचार आणि प्रसार यासाठी चालवित आहोत. त्यामुळे रोज येणारा व्हिडिओ त्यानुसार आलेला असतो. रोज शास्त्रातील एका विषयावरील माहिती व्हिडिओमध्ये दिलेली असते. आता आपण अष्टक वर्ग या ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास करीत आहोत. इतर विषयाप्रमाणेच याला देखील तुमच्याकडून भरभरून असा प्रतिसाद लाभला आहे. ते तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी मी अधिक सोपं करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुमच्याकडे जातकाची पत्रिका नसली, फक्त अष्टक वर्गाची चौकट असली तरी त्यातून देखील संपूर्ण भविष्य जातकाचं तुम्ही सांगू शकाल. आज आपण त्या पद्धतीने विषय समजून घेणार आहोत. उदाहरण म्हणून एका जातकाचं सर्वाष्टक वर्ग आपण इथे घेतोय. तुम्हाला ते स्क्रीनवर दिसत असेल. या सर्वाष्टक वर्गावरून जातकासंदर्भात आपण खूप मोठी माहिती काढू शकतो. त्याचं भविष्य खूप चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. या सर्वाष्टक वर्गाला जर आजचं गोचर जोडलं तर त्या दृष्टीने देखील आपण अभ्यास करू शकतो. याशिवाय आपण याची दोन विभागात देखील विभागणी करता येईल. म्हणजे आजच्या भागात आपण सर्वाष्टक वर्गावरून जातकाच्या संपूर्ण भविष्याचं अवलोकन करू, पुढील भागात गोचरची माहिती समजून घेऊ. हा सर्वाष्टक वर्गाचा तक्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ही कन्या लग्नाची पत्रिका आहे. आता आपण याचं विश्लेषण सुरू करूया.
या क्षणाला इथे तुम्हाला फक्त आकडे दिसत आहेत, कारण मात्र याच आकड्यावरून आपण जातकाबद्दल काय काय जाणून घेणार आहोत ते तुमच्या लक्षात येईल. म्हणजे या चौकटीवरून आपण जातकाच्या पत्रिकेतील प्रत्येक स्थान आणि त्याचं विश्लेषण करणार आहोत. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा. प्रथम स्थान. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील प्रथम स्थानाला लग्न स्थान म्हटलं जातं. या स्थानावरून जातकाच्या व्यक्तिमत्वाचा बोध होतो. कन्या लग्नाची पत्रिका असल्यामुळे 6 आकडा लिहिलेल्या ठिकाणी सगळ्यात खाली बघा, 27 बिंदू आहेत. अष्टकवर्गात याचा असा अर्थ होतो की जातकाच्या लग्नस्थानामध्ये 27 गुण मिळालेले आहे. याचा अर्थ जातकाचं व्यक्तिमत्व उत्तम असून आरोग्य सामान्य आहे. अजून यात रवीकडून 4 गुण मिळाले आहे, म्हणजे जातकाचं व्यक्तिमत्व प्रभावी आहे, कर्तव्याची जाणीव त्याला आहे. चंद्राने देखील 4 गुण दिलेले आहे. याचा अर्थ असा होतो की आपल्या भावनांवर जातकाचं परिपूर्ण नियंत्रण आहे, भावनांचं नियोजन त्याला साधता येतं. सोबतच मंगळाने देखील 4 गुण दिलेले आहे. हा जातक अत्यंत अग्रेसिव्ह, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह आणि धडाडी वृत्तीचा असेल, कारण गुरु महाराजांजवळ 56 गुण असतात. 56 पैकी 4 गुण मिळणं आणि मंगळाजवळ 39 गुण असतात, त्या 39 पैकी 4 गुण मिळणं याच्यात मूळतः खूप मोठा फरक पडतो. मंगळाजवळ असलेल्या 39 पैकी 4 गुण जर जातकाच्या व्यक्तिमत्वाला मिळत आहेत आणि मंगळ या पत्रिकेचा पराक्रमेश आहे. कन्या लग्नाची पत्रिका असल्यामुळे तृतीय स्थानात वृश्चिक राशी येते, म्हणून पराक्रमेश असलेल्या मंगळाने 4 गुण दिले. याचा अर्थ जातक कर्तबगार, धडाडीचा आणि अग्रेसिव्ह वृत्तीचा आहे. याशिवाय बुधाने देखील 4 गुण दिले. बुध हा ग्रह या पत्रिकेचा लग्नेश आहे, त्यामुळे जातकामध्ये व्यापारी वृत्ती नैसर्गिक असेल. गुरु महाराजांनी 4 गुण दिले, म्हणजे ते सामान्य आहे. शुक्राने फक्त 2 गुण दिले. शुक्र हा ग्रह कन्या पत्रिकेचा भाग्येश असतो, परिणामी भाग्याचं पाठबळ या जातकाला मध्यम स्वरूपाचं राहील. शनी महाराजांनी मात्र 5 गुण दिलेले आहे. शनी महाराज म्हणजे चिकाटी, श्रम, सातत्य, न्यायनिष्ठुरपणा. आणि सोबत कन्या राशीचे स्वामी बुध यांचे ते मित्र ग्रह आहेत. परिणामी शनी महाराजांपासून मिळालेले 5 गुण जातकाचं व्यक्तिमत्व समृद्ध करीत आहेत. एकंदरीत लग्नस्थानाचा विचार करता तिथे मिळालेले 27 बिंदू, त्यापैकी रवी, चंद्र, मंगळ, बुध आणि गुरु या 5 ग्रहांनी प्रत्येकी 4 गुण, शनी या आयुष्य देणाऱ्या ग्रहाचे 5 गुण आणि शुक्राकडून 2 गुण, या सर्वांवरून असं निदर्शनास येतं की जातकाचं व्यक्तिमत्व कणखर, अग्रेसिव्ह, धडाडीचं राहील. मात्र त्या तुलनेत कौटुंबिक आणि भाग्याची साथ जातकाला कमी प्रमाणात प्राप्त होईल. द्वितीय स्थान. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील द्वितीय स्थान हे कुटुंब आणि वाचेचं स्थान म्हणून ओळखलं जातं. कन्या लग्नाच्या पत्रिकेत इथे तुळ रास येते, त्यानुसार आपण जेव्हा सर्वाष्टक वर्ग बघतो तेव्हा या द्वितीय स्थानाला फक्त 18 बिंदू आहे. याचा अर्थ जातकाचं कुटुंब हे अत्यंत सामान्य होतं असं आपण या क्षणी म्हणू शकतो. मात्र प्रत्येक ग्रहाने किती गुण दिलेले आहेत यावरून आपण विचार करावायचा आहे. म्हणजे या चौकटीवरून त्यातल्या प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला उमजू शकतो. रवीने कुटुंबस्थानाला 3 गुण दिले. याचा अर्थ काय? तर रवी हा या पत्रिकेचा व्यय आहे.
म्हणजे जातकाने कुठेतरी कुटुंबासाठी खर्च केला असेल किंवा त्याला करावा लागला असेल. चंद्राने या स्थानाला फक्त एक गुण दिलेला आहे, म्हणजे जातकाचं स्वतःचं मन देखील कुटुंबात रमत नव्हतं. मंगळ जो भावंडांचा कारक ग्रह आणि तृतीयेश आहे त्याने देखील एक गुण दिला, याचा अर्थ जातकाला बंधू सुख लाभलेलं नाही. मात्र वाचेचा कारक आणि मामा मामी काका काकू हे ज्या ग्रहावरून आपण पाहतो त्या बुधाने या स्थानाला चार गुण दिले आहेत, याचा अर्थ जातकाचे आपल्या मामाच्या परिवारात किंवा काकाच्या परिवारात चांगले संबंध असतील. गुरु महाराजांनी इथे सहा गुण दिलेले आहेत. या पत्रिकेला गुरु महाराज हे चतुर्थेश आणि सप्तमेश आहे, त्यामुळे या जातकाला आपल्या आईकडून किंवा बायकोकडून खूप सहकार्य लाभलेलं असेल. ते नेमकं कुणाकडून हे जेव्हा आपण त्या त्या स्थानाचा अभ्यास करू तेव्हा आपल्या लक्षात येईल. शुक्र म्हणजे पत्रिकेचा भाग्येश आणि कुटुंबेश याने फक्त तीन गुण दिलेले, म्हणजे कुटुंबाकडून जातकाला फारसं सौख्य प्राप्त झालेलं नाही किंवा जातक कुटुंबात जास्त रमलाच नाही. या स्थानाला शनी महाराजांनी देखील एकच गुण दिलेला आहे. असे एकूण 18 बिंदू जातकाला कुटुंबस्थानातून मिळालेले आहेत. एकंदरीत याचा अर्थ असा होतो की जातकाला कौटुंबिक सौख्य प्राप्त झाले नाही. तृतीय स्थान. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील तृतीय स्थानावरून भावंडे, लहान मोठे प्रवास, अष्टमाचा अष्टमेश म्हणून आयुष्य, कर्तृत्व, पराक्रम याचा बोध होत असतो. या सर्वाष्टक वर्गामध्ये तृतीय स्थानाला एकूण 36 गुण मिळाले आहेत. यामध्ये सगळ्यात जास्त 6 गुण शुक्राने दिले, सोबत चंद्राने 5, गुरु महाराजांचे 4 हे महत्त्वाचे गुण इथे आहेत. याचा अर्थ पैशांसाठी खूप परिश्रम या जातकाने केलेले असतील, प्रवास भरपूर केला असेल, त्या प्रवासातून त्याने आपला व्यवसाय समृद्ध केला असेल. कारण लग्नस्थानाचा जेव्हा आपण अभ्यास केला तेव्हा लग्नस्थानात मंगळाने 4 गुण दिले, याचा अर्थ जातक अग्रेसिव्ह आहे, पराक्रमी आहे, त्यासाठी त्याला खूप परिश्रम करावे लागले असतील. तुमच्या अभ्यासासाठी आजच्या भागात एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया, उर्वरित आपण पुढील भागात समजून घेऊ. चतुर्थ स्थानापासून तर व्ययस्थानापर्यंत अष्टकवर्गाच्या या मालिकेत विविध विषयांचा आपण अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करीत असताना विविध पत्रिका डोळ्यासमोर ठेवणार आहोत. त्यात सुरुवातीला गणिती भाग येईल, मात्र तो नीट समजून घ्या, नियम लक्षात घ्या, म्हणजे पुढील भाग तुम्हाला पटकन लक्षात येतील. आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला, तसेच आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.